आज या महाराष्ट्रातील सरकारला माझा एक प्रश्न आहे की या महाराष्ट्रामध्ये हातावरचं पोट असणाऱ्यांनी, हातावरचं म्हणजे जे पडेल ते काम करणाऱ्यांनी, गाडी व्यवसाय करून जगणाऱ्यांनी कसं जगायचं, जगावं की मरावं, या सरकारने आम्हाला उत्तर द्यावं, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं या सरकारने. आज 8 महिने झालं लॉकडाऊन होतं, लॉकडाऊनमुळे प्रत्येक व्यवहार ठप्प होते. तुम्ही वीज कनेक्ट, वीज प्रत्येकाचं घरगुती असो, शेती असो, वीज बिल कुणालाही माफ केलं नाही. तुम्ही खनपट्टी असो, पाणीपट्टी असो, नगरपालिकेचे तुम्ही माफ केलं नाही. तुम्ही आज गाडी सगळ्या काढली तर फिरवून तुम्ही लाईट बिल भरा, खनपट्टी भरा, पाणीपट्टी भरा म्हणत आहात. मग तुम्ही एकीकडे व्यवसाय पण तुम्ही चालवून देणार, म्हणजे या लोकांनी जगावं की मरावं. एकीकडे कुलजरवाले, आज तुम्ही सरकारनं 4 लोकांची परमिशन दिली आणि इस्टीला 50 लोकांची परमिशन दिली, मग या कुलजरवाल्यांनी व्यवसाय करायचा की नाही करायचा? आज 4 लोक या कुलजरवाला 4 लोकांचं भाडं मिळणार आहे का? 4 लोक घेऊन हे माणूस फिरणार आहे का? मग या जर ह्याचा जर व्यवसाय ठप्प झाला तर तुमचं लाईट बिल आणि खनपट्टी पाणीपट्टी तुमचे काय कर असतील ते या माणसांनी कसं भरायचे? मग यांचा जर उदरनिर्वाह परिवार जर रस्त्यावर आलं आणि यांच्या जीवाला जर बरवाडलं तर सरकार याला जिम्मेदार आहे का? ही माझ्या सरकारला कळकळीची विनंती आहे की यांना, यांचं उदरनिर्वाह आता रस्त्यावर आलाय तरी सरकारने यांचा अंत न पाहता त्यांना जी 9+1ची परमिशन आहे ती द्यावी, व ट्रॉफिक पोलिसांचा आरटीओचा जो त्रास आहे तो सरकारने हटवून यांना जगून द्यावं, माझी एवढीच कळकळीची सरकारला विनंती आहे. सरकार वीज बिल भरा, खनपट्टी हे अंक कर वगैरे सगळे भरा म्हणून दंड बसवा लागलेत. जर नाही भरलं, उशीर केला तर कट करून चाललेत. आणि जर तुम्ही एकतर मागच्या 21 मार्च पासून पूर्ण लॉकडाऊन होतं, 8-10 महिने झाले पूर्ण लॉकडाऊन आहे, मंदिर बंद आहेत, मस्जिद बंद आहेत, दर्गा बंद आहेत, आणि त्यामध्ये आत्ता चालू झाल्या नंतर क्रुझर शिवाय दुसरा धंदा कुठला चांगला नव्हता, त्यामुळे जास्त शीट ह्यातच जात होती चांगली. आणि त्याच्यावर जर तुम्ही 3+1चं जर परमिशन दिली असेल तर बाकीच्या शीटांनी कसं करायचं त्याच्यावर? आणि पहिला ऑलरेडी 9+1चं परमिशन होतं त्याला, त्यामुळे जास्तीत जास्त परमिशन देऊन त्याला बाकीच्या क्रुझरवाल्यांना सगळ्यांना धंदा करून बाकीचे जे खनपट्टी खर्च हे ते जे आहे सरकारने जे बसवलेलं आहे आम पब्लिकला ते पूर्ण भरण्याचं त्यांचं सोय सुविधा त्याच्यावर अवलंबून आहे त्या धंद्यावर. आणि तेच जर तुम्ही बंद करत असाल तर बाकीचं कसं त्यांनी भरायचं?